Hello students, today we will see the extended part of equation for resultant wave of displacements A1 and A2. So two waves with the same path in opposite directions, when they interfere with each other, okay, when they interfere with each other, they produces a resultant displacement. What was that resultant displacement? It is vector sum of individual displacement. म्हणजे y is equal to a1 plus a2 असेल. दोन waves जर एका स्ट्रीम मध्ये असतील तर, किंवा y is equal to a1 minus a2 असेल. दोन waves out of phase मध्ये असतील तर, म्हणजे त्या in phase मध्ये आहेत का out of phase मध्ये आहेत याच्यावरती काय डिपेंड आहे? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. बरोबर. मग काल आपण बघितलं रिझल्टंट वेव इक्वेशन फॉर द पर्टिक्युलर प्रोग्रेसिव वेव्स. ओके, इट इज y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस थीटा एंड रिझल्टंट एम्पलीट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव a इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2. हे a1 a2 का आलं? a1 ही एका वेवची एम्पलीट्यूड आहे, a2 ही दुसऱ्या वेवची एम्पलीट्यूड आहे. ह्या दोन वेव्स एकमेकांशी ओव्हरलॅप झाले, ओव्हरलॅप झाल्यामुळे जी तिसरी वेव तयार झाली त्या रिझल्टंट वेवची एम्पलीट्यूड काय आहे? a इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2. आणि त्या दोन वेव्स एकमेकांशी कंबाईन झाल्यानंतर जी तिसरी वेव तयार झाली, दॅट वेव रिझल्टंट वेव हूज डिस्प्लेसमेंट इज सेड टू बी y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस थीटा. आता खरोखर त्या इन फेज मध्ये कंबाईन झाल्या असतील तर त्यांची एम्पलीट्यूड काय, आणि त्या एकमेकांशी आउट ऑफ फेज मध्ये कंबाईन झाल्या असतील तर त्यांची एम्पलीट्यूड काय, किंवा दोघांच्या एम्पलीट्यूड जर सारखीच असेल तर रिझल्ट एम्पलीट्यूड कशी येणार, दॅट वी आर गोइंग टू सी हियर. ओके, सो वी डिस्कस द केस फर्स्ट हियर. यस्टरडे वी हॅव सीन रिझल्ट डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव, ओके, अँड रिझल्ट एम्पलीट्यूड ऑफ द वेव और टू वेव कंबाइन विद ईच अदर. सो आई विल डिस्कस हियर केस फर्स्ट. ओके, केस फर्स्ट मीन्स बघा, एक वेव अशी निघाली हूज एम्पलीट्यूड इज सेड टू बी a1, सेकंड वेव अशी निघाली हूज एम्पलीट्यूड इज सेड टू बी a2. व्हेन दिस टू वेव्स कंबाइन विद ईच अदर व्हाट हैपन, यू विल गेट रिझल्ट डिस्प्लेसमेंट विल बी लाइक दिस. इट इज, ह्या दोन्ही वेव्स कंबाइन झाल्या ना, ही अशी वेव कंबाइन झाली आणि ही अशी वेव कंबाइन झाली, ठीक आहे. यू विल गेट रिझल्ट डिस्प्लेसमेंट इज सेड टू बी a1 प्लस a2 व्हेन दिस हैपन्स, व्हेन टू वेव्स आर इन सेम फेज. ओके, व्हेन टू वेव्स आर इन सेम फेज. सेम फेज म्हणजे दोघांमध्ये फेज चेंज किती आहे? झिरो आहे. झिरो कसा किंमत आली, कसा झिरो? हा बघा, हा जर क्रस्ट असेल आणि हा पण क्रस्ट असेल, क्रस्ट ऑफ वर्ल्ड पॉस ऑफ क्रस्ट ऑफ अदर और कॉम्प्रेशन ऑफ वर्ल्ड पॉस ऑफ कॉम्प्रेशन ऑफ अदर, दोघांचा फेज एकच आहे ना. ही वेव अशी आहे, दुसरी वेव अशी आहे, क्रस्ट ऑफ वर्ल्ड क्रस्ट ऑफ रिझल्ट इंटेन्सिटी विल बी इंक्रीजिंग, रिझल्ट इंटेन्सिटी विल बी इंक्रीजिंग. सो व्हेन टू वेव्स आर इन सेम फेज, फेज जर सारखा असेल याचा अर्थ काय, फाय इज इक्वल टू झिरो करा. फाय म्हणजेच काय? फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. देन रिझल्ट इन ॲम्प्लिट्यूड ए, खरोखर a1 प्लस a2 येते का? चेक करूया. कधी जर दोन वेव्स सेम फेजमध्ये असतील तर ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 0, फाई 0 मीन्स कॉस 0. ओके, थेरफोर a इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2. हे कसं येणार? दॅट इज a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफोर रिझल्ट इन ॲम्प्लिट्यूड a इज, आली का बघा, a1 प्लस a2. दोन वेव्स एकाच फेजमध्ये असतील तर त्यांची ॲम्प्लिट्यूड काय असते? मॅक्सिमम. सो दिस इज सेड टू बी a max. ओके, दॅट इज इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू a max, म्हणजेच प्रपोर्शनल टू a1 प्लस a2. ही किती माहिती नाही, एकाच्या ॲम्प्लिट्यूड जास्त असेल दुसऱ्याच्या
वाटली जर ए नोट असेल एम्पलीट्यूड असेल 2 सेंटीमीटर ए टू असेल 5 सेंटीमीटर 2 आणि 5 कंबाइन झाले की झालं 7 पण इन फेज असेल काय झालं दोन वेव्स चे एम्पलीट्यूड कंबाइन झाला आणि रिझल्ट आणि एम्पलीट्यूड काय झाली ही वाटली ओके म्हणजे इंटेंसिटी काय झाली वाटली जर पाला हियर a1 नॉट इक्वल टू a2 मग लक्षात घ्या a1 नॉट इक्वल टू a2 म्हणजे एम्पलीट्यूड एकाची 2 सेंटीमीटर ने एक पार्टिकल काय झालं व्हायब्रेट झालं दुसरा 5 सेंटीमीटर ने व्हायब्रेट झालं कंबाइन झाले दोघांची मिळून 7 सेंटीमीटर होणार पण याचा अर्थ असा नाही a1 इज इक्वल टू a2 a1 इज नॉट इक्वल टू a2 तर सुद्धा काय होतंय इंटेंसिटी काय होते वाढते दैट इज अ मॅक्सिमम एम्पलीट्यूड केस 2 व्हेन फेज बिटवीन टू वेव्स इज 180 डिग्री म्हणजेच पाय पहिला होता 0 आता घेतला पाय म्हणजेच काय दॅट इज पाय इज सेड टू बी 180 दोन वेव्स आता एकमेकाच्या अपोजिट फेज मध्ये आहे आणि या केस मध्ये काय आहे a1 नॉट इक्वल टू a2 ओके म्हणजे बघा एक वेव्ह अशी चालले दुसरी वेव्ह अशी गेली आहे पाथ सेम आहे डायरेक्शन अपोजिट काय होईल बघा रिकंबाईन झाल्यानंतर वन वेव्ह ओव्हरलॅप ऑन सेकंड वेव्ह लाईक दिस सेकंड वेव्ह ओव्हरलॅप ऑन फर्स्ट वेव्ह लाईक दिस टू वेव्स ओव्हरलॅप ऑन इच अदर लाईक दिस म्हणजे जर बघा या वेव्ह मध्ये एक पार्टिकल असा आहे ज्याचं डिस्प्लेसमेंट इथं मॅक्सिमम आहे दिस इज मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वन पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज एम्पलीट्यूड a1 त्याच्या बरोबर अपोजिट डायमेट्रिकल अपोजिट पॉइंटला डायमेट्रिकल अपोजिट पॉइंटला दुसरा पार्टिकल इथं आहे त्याची एम्पलीट्यूड काय आहे a2 इज इट क्लियर म्हणजे दोघांच्या मध्ये बघा ना किती फेज चेंज आहे फेज चेंज बिटवीन टू इट इज a2 बी पाय आहे ना म्हणजे दोन वेव्स कशा आहेत अपोजिट फेज मध्ये आहे अपोजिट फेज मध्ये असतील तर या ठिकाणी इंटेन्सिटी काय झाली पाहिजे याची a1 असणार प्लस याची असणार मायनस रिझल्ट डिस्प्लेसमेंट इज वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट वेक्टर सम असेल ना a1 प्लस a2 केले पण a2 काय मायनस आहे म्हणून काय झालं डायरेक्ट a1 मायनस a2 मग इथं a1 मायनस a2 येते का नाही चेक करायचं का युजिंग द एम्पलीट्यूड इक्वेशन देयरफोर a इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 180 डिग्री कॉस 180 किती असतो मायनस 1 मायनस 1 टू दिस व्हॅल्यू मायनस 2 a1 a2 म्हणजे हा काय झाला फॅक्टर मायनस झाला सो दिस कॅन बी रिटन एज a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 कारण कॉस 180 व्हॅल्यू काय आहे मायनस 1 त्यामुळे ते मायनस आलं दिस कॅन बी रिटन एज a1 minus a2 bracket square therefore a is equal to किती मिळालं बघा a1 minus a2 ही काय मिळाली amplitude maximum मिळालं का minimum कमीत कमी a1 minus a2 so I can say this is the minimum amplitude that is intensity proportional to a minimum म्हणजे किती असायला पाहिजे की a1 minus a2 इथं मॅक्सिमम a1 प्लस a2 इथं मिनिमम a1 minus a2 म्हणजे आपण लिहिलं इक्वेशन बरोबर आहे फेज दोन वेव्स बघा अपोजिट असेल म्हणजे 180 असेल म्हणजे पाय असेल तर ते दोन्ही वेव्स एकमेकांशी कंबाईन झाल्यानंतर जी वेव तयार झाली त्या वेवची एम्पलीट्यूड किती असायला पाहिजे a मिनिमम इज इक्वल टू a1 minus a2 दोन वेव्स मध्ये जर फेज एकच असेल सेम फेज मध्ये जर एकमेकांशी ओव्हरलॅप झाला त्याच्यापासून जी रिझल्ट वेव तयार झाली त्याची एम्पलीट्यूड किती पाहिजे a1 प्लस a2 म्हणजेच a मॅक्स इज सेट टू बी a1 प्लस a2 पण दोन्ही केस मध्ये a1 नॉट इक्वल टू a2 आहे a1 नॉट इक्वल टू a2 म्हणजे सपोज बघा याची a1 ही सपोज 2 सेंटीमीटर आहे आणि याची a2 आहे मायनस 5 मायनस का डाउट डायरेक्शन काय असतो आपल्या हे काय a1 हे काय a2 इज इट a1 इज इक्वल टू a2 नो मग या ठिकाणी काय आलं जे बघा हे याच्या एम्पलीट्यूड प्लस 5 ही प्लस 2 पण डाउट डायरेक्शन असताना काय झालं इट इज सेड टू बी मायनस सो
2 minus 5, it becomes minus 3. Is a1 equal to a2? No, a1 not equal to a2. इतना तो क्या सेंटर? ये सब 2 सेंटीमीटर से, ये सब 5 सेंटीमीटर से, तो इनका जरा है 7 सेंटीमीटर. तो यहाँ किस पर इतना 2 है, इतना 5 है. Is a1 equal to a2? No, a1 is not equal to a2. So keep in mind, even the two waves interfere with each other, produces the resultant waves. Their amplitudes are always not equals. A1 not equal to A2. It is the kind A1 not equal to A2. The third condition is the natural assay 2 cm. Make the case third. Case third. Case third. If A1 equal to A2 assay third. A1 2 cm, A2 was 2 cm. Assay third kaya third. Then, इतना क्या करना होगा? Maximum amplitude कितनी है मो? A max is equal to A1 plus A2. जेवड़ी A1 के उड़ी A2, मंजे डायरेक्टली होगा तू ये. जेवड़ी A1 के उड़ी A2 आ ही. मनु मिली तो it is 2A. Okay? So A max is equal to A. That is intensity maximum. कितनी आसान है वेव्स जी? It is 2A. Maximum intensity of the waves कितना आसान है? 2A. ठीक है दी सर A1 is equal to A2 आसान था. And A minimum is equal to बगा A1 minus A2 मजे A minus A कर का जोड़े A1 के ऊपर से 2 मजे A minus A. Okay? इधर A plus A 2 ये था. इधर क्या था? 0. मजे minimum intensity कितना आसान है? 0. मिनिमम इंटेंसिटी कितनी आते हैं? 0. और कारण एम्पलीट्यूड मिनिमम कितने है? 0. मुझे इंटेंसिटी 0 का कारण इंटेंसिटी प्रोपोर्शनल टू मास का स्क्वायर होगा. ओके, इंटेंसिटी प्रोपोर्शनल टू स्क्वायर ऑफ एम्पलीट्यूड. स्क्वायर ऑफ एम्पलीट्यूड मगे काम आ रहा है 2a का स्क्वायर. इज इट क्लियर? सो व्हेन a1 इज इक्वल टू a2, then amplitude, maximum amplitude always 2a. When a1 equal to a2, minimum amplitude always 0. 0 is the same as the same. Yes, what is the same? He is the amplitude 2. Then 2 minus 2 is 0. Result in amplitude of the wave when phase difference between them is a to b pi. It is the result in amplitude. How much is the resultant amplitude? It is said to be a 0. So this is very important point of this chapter. Case first, case second, and case third. If you don't understand these cases, case 1, case 2, and case 3, you won't able to study the next points which we are going to study in the form of stationary waves and their properties. Case 1 मध्ये लक्षात घ्या, दोन waves एका space मध्ये आहेत तर amplitude वाढली, कारण दोघांच्या मध्ये phase same असेल तर फाइव 0 आणि जर सेम फेज मध्ये असेल तर एम्पलीट्यूड वाढली. म्हणजे किती झाली ती? एम एक्स इक्वल टू A1 प्लस A2. का A1 प्लस A2? बिकॉज A1 इज नॉट इक्वल टू A2, म्हणून A1 प्लस A2. जर दोन्ही इक्वल असते तर किती आला असता? 2A. नॉट इक्वल टू म्हणून A1 प्लस A2. इंटेंसिटी कशी असते? स्क्वेअर ऑफ एम्पलीट्यूड, दॅट इज A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स इफ इट इज आउट ऑफ फेज, एक आहे अप्परला एकाच व्हायब्रेशन अप्पर व्हॅल्यू अप्पर डायरेक्शनला, दुसऱ्याचं व्हायब्रेशन लोअर डायरेक्शनला. लोअर म्हणजे लोअर आहे, लोअर व्हायब्रेशन. अप्पर हाफ व्हायब्रेशन, लोअर हाफ व्हायब्रेशन, म्हणजे दोघांमध्ये फेज चेंज किती आहे? पाय. फेज चेंज पाय असेल तर काय होणार आहे? रिझल्टंट वेव्हचे अँप्लिट्यूड इज इक्वल टू A1 मायनस A2. येते का? येते. A मिनिमम इज इक्वल टू B A1 मायनस A2, म्हणजे त्याची इंटेंसिटी काय असणार आहे? I प्रोपोर्शनल टू A1 मायनस A2 स्क्वेअर. जर दोघांची ऍम्प्लिट्यूड सारखीच असेल तर मॅक्सिमम ऍम्प्लिट्यूड काय असणार आहे? 2A. दोघांची ऍम्प्लिट्यूड सारखीच असेल तर मिनिमम ऍम्प्लिट्यूड किती येणार आहे? 0. म्हणजेच इन शॉर्ट, इफ A1 इज इक्वल टू A2, दोन वेव्हची ऍम्प्लिट्यूड जर सारखी असेल तर इंटेन्सिटी असते 4A2. दोन वेव्हची जर ऍम्प्लिट्यूड मिनिमम सेम असेल तर इंटेन्सिटी काय असते? मिनिमम इंटेन्सिटी इज 0. का? A1 minus A2, which is A minus A,
is equal to it, and a minus a integer, which is 0. So it is the minimum, it is said to be a 0. So I think you understood this point very well. In phase asymmetry amplitude mata, out of phase asymmetry amplitude the shape coming on. Okay? So we'll discuss the next point here. That is the formation of the stationary waves. So first I will consider a string. Here I can draw. Ek me string hai to. Okay? At the string la don point la fix karto. This is the basics of stationary wave. Okay, I will consider two rigid supports. Here is one rigid support. एक ऐसा rigid support है. Okay, इधर एक ना एक string type की. I have titled one string. एक string type की है शायद. और इधर वो type के लिए अगर एक ना एक rigid support ना तो सेंटर ला बहुत बार तीन type. So this is said to be a rigid support. Here is also said to be a rigid support, and this is said to be a string. Okay, center by a string of this is a and you pull here. If you pull this string and release, yeah, string of the under and you hold here and you hold here. The camera will perform oscillations. This string performs oscillations. How this string performs oscillations, that we will see here. This string will perform oscillations. याना धरलो खाली खाली सोल्डर आणि सोल्डर सोल्डर काय दिसणार बघा यू विल फील दैट द स्ट्रिंग कैन ऑसिलेट लाइक दिस द स्ट्रिंग कैन ऑसिलेट लाइक दिस हा एक फेज असेल वर बरोबर तशीच खाली येणार स्ट्रिंग खाली आहे तशीच वर जाणार स्ट्रिंग वर जाणार तशीच खाली येणार स्ट्रिंग म्हणजे असं स्ट्रिंग ला सेंटर ला पकडलं प्लक खाली वर सोडलं की परफॉर्म्स ऑसिलेशन्स लाइक दिस म्हणजे अशा प्रकारचे लूप्स तयार होणार आहेत बरोबर आहे म्हणजे एक जर स्ट्रिंग अशी तयार झाली अशी पुढे गेली दिस इज वन वे आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम रिजिड सपोर्ट तीच वेव अशी परत आली द सेम वेव इज रिफ्लेक्टेड बॅक इन्सिडेंट वेव कशी गेली अशी गेली रिफ्लेक्टेड वेव कशी मागे आली अशी मागे आली बरोबर आहे की तुम्ही जर आता हे घेतला एक स्ट्रिंग जर घेतला अशी सोडला खाली ओढलं सोडलं का झाली परफॉर्म ऑसिलेशन एक वेव अशी पुढे गेली याचा अर्थ रिफ्लेक्शन करून वेव परत मागे अशी आली ओके म्हणजे बाउंड्री पासून काय झालं दिस इज द बाउंड्री द वेव इज प्रोपेगेटिंग लाईक दिस आफ्टर रिफ्लेक्शन it is reflected like this म्हणजे असं लूप तयार झालं रे बरोबर आहे का लूप तयार झाला मग या लूपमध्ये बघा इन्सिडेंट वेव अँड रिफ्लेक्टेड वेव इंटरफेअर विथ इच अदर एकमेकाशी त्या काय झाल्या इंटरफेअर झाल्या म्हणजे एकमेकांवरती त्या ओव्हरलॅप झाल्या कशा ओव्हरलॅप झाल्या दे इंटरफेअर विथ इच अदर अँड रिझल्टेड वेव इज प्रोड्यूस की एक वेव तयार झाली इन विच नंबर ऑफ लूप्स आर फॉर्म याच्यामध्ये लूप्स किती तयार झाले बघा तीन इज वन लूप सेकंड लूप अँड थर्ड लूप इन्सिडेंट वेव अँड द रिफ्लेक्टेड वेव इन्सिडेंट प्रोग्रेसिव्ह वेव अँड द रिफ्लेक्टेड प्रोग्रेसिव्ह वेव मी प्रोग्रेसिव्ह का म्हणतोय बघा कारण या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड कमी झालेली नाही दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव ज्या वेवची ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहते ती वेव कशी असते प्रोग्रेसिव्ह ओके सो इन्सिडेंट प्रोग्रेसिव्ह वेव अँड द रिफ्लेक्टेड प्रोग्रेसिव्ह वेव इंटरफेअर विथ इच अदर resultant wave is produced in the form of loop that wave is said to be stationary का स्टेशनरी कारण ही वेव पुढे मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत नाही म्हणजे ट्रॅव्हल इट डझंट ट्रॅव्हल और इट डझंट ट्रान्सफर एनर्जी इन टू द मीडियम प्रोग्रेसिव्ह वेव दे ट्रान्सफर द एनर्जी बट स्टेशनरी वेव डझंट ट्रान्सफर द एनर्जी इट रिमेन्स द सेम इन द फॉर्म ऑफ लूप्स हाउ इन्सिडेंट वेव Here is said to be incident wave
incident wave and here is going to be a reflected wave. Reflected waves. When both interfere with each other, a resultant wave is produced. Here, resultant wave तैयार करें. दो गांस अब interference आ रहा है. That resultant wave is produced in the form of different loops. That wave is said to be stationary waves. बस बगा. ही जब mean position आ सही. तो यहाँ निकाली सभी particles किसान है. Mean position ना है. Okay? अरे यहाँ निकाली particles किसान है. एक्सट्रीम पोजिशन है सगै पार्टिकल एम्प्लिट्यूड कश है मैक्सिमम दिस इज द पॉइंट एट विच एम्प्लिट्यूड इज सेड टू बी मैक्सिमम दिस इज द पॉइंट और आई कैन से दिस इज द पॉइंट एट विच एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल्स इज सेड टू बी मैक्सिमम पार्टिकल्स वाइब्रेशन जास्त पार्टिकल्स वाइब्रेशन जीरो है कमी मग यह पॉइंट्स दैट मीन सी इन द नेक्स्ट लेक्चर So I think you understood this concept very well. String na khali modular solder, it performs first step of oscillations. Incident wave, reflect wave, interfere with each other. Resultant wave is produced in the form of number of loops. That resultant wave is said to be stationary. Why it is said to be stationary? Because it doesn't transfer energy to the media. It doesn't propagate in the media. The medium also propagate through the motors nahi. It remains in that region only. It doesn't travel into the It remains within the two fixed ends. काही वेळा fixed end दोन असतात काही वेळा fixed end हा एकच असतो ती पॉइंट्स आपण डे बाय डे ह्या चॅप्टर मध्ये पुढे असणार आहे ते आपण नंतर डिस्कस करायचं आहे ओके सो टुडे वी विल स्टॉप हियर विथ द डिफरेंट केसेस केस 1 केस 2 एंड केस 3 टुमारो वी विल सी व्हाट इज द स्टेशनरी वेव एंड इफ दैट रिझल्टंट वेव वी सेड टू बी स्टेशनरी वेव व्हाट इज इट्स रिझल्टंट इक्वेशन त्यावर सुद्धा काहीतरी इक्वेशन आहे जसं आपण इक्वेशनचं काल आपण बघितलं इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव तसंच स्टेशनरी वेव सुद्धा आपण काय करणार आहे इक्वेशन फाइंड आउट करणार आहे सो वी कॅन स्टॉप हियर थँक्यू